नमस्कार मित्रांनो ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा आपला जो टॉपिक आहे ते वाय सी रिझल्ट जे आहे त्यानंतर बी ए बी कॉमचं जे रिझल्ट आहे ते कधी लागणार आहे ह्याबद्दल आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर सर्वप्रथम जे ते रिझल्ट जे आहे तर मुलांची एक्झाम व्हायची आहे काही मुलांची जी एक्झाम आहे ती बाकी आहे तर तुम्ही बघू शकता ज्या मुलांची जे तुम प्रवेश सूचनापत्र जे आहे इथं देण्यात आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता काही अतिदृष्ट्यामुळे जे आहे काही मुलं जे आहे एक्झाम देऊ शकले नाहीत तर त्या मुलांसाठी जे आहे नवीन अपडेट आहे की ते जे आहे पुन्हा एक्झाम जे आहे देऊ शकतात तर इथं डेटसुद्धा देण्यात आलेली आहे सतरा नऊ दोन हजार एक एकवीस ते अठरा नऊ दोन हजार एकवीसच्या दरम्यान जे आहे सकाळी आठ ए एम ते आठ पी एमपर्यंत जे आहे कधी पण एक्झाम जे आहे देऊ शकतात तर अशा मुलांसाठी गुड न्यूज आहे की ते जे आहे पुन्हा एक्झाम देऊ शकतात तर काही मुलांच्या काही अडचणी असल्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे खेड्यापाड्यातले मुलं जे आहेत तर त्यांच्यासाठी जे आहे सुवर्ण संधी आहे की ते पुन्हा जे एक्झाम देऊ शकतात तर तुम्ही जे आहे इथं कशाप्रकारे लॉग इन करायचं आहे संपूर्ण जे माहिती आहे या सूचनापत्रामध्ये देण्यात आलेली आहे तर तुम्ही जे आहे सूचनापत्र जे आहे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे तर हे सूचनापत्र तुम्हाला कशाप्रकारे मिळेल तर मी व्हिडिओच्या शेवट शेवटला सांगणारच आहे तो जा तर सर्वप्रथम जे आपण आता रिजल्ट कशा प्रकारे चेक करायचं आहे ते तुम्हाला सांगतो तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे तुमच्याकडे जर क्रोम ब्राउजर अवेलेबल नसेल तर दुसरं कोणतंही ब्राउझर जे आहे तुम्ही यूज करू शकता इथं आल्यानंतर तुम्हाला ओ यू टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल रिजल्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता व्हायसीएमचा जे पहिली जे साईड आलेली आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा समोरचं तुमच्यासमोर दिसेल तर सर्वप्रथम जे आहे आपली जे मोबाईलची स्क्रीन आहे ते डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे तर इथं चिन डॉटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डेस्कटॉप साईट यावरती क्लिक करायचं आहे तर आपले जे मोबाईलची जी स्क्रीन आहे ते सारखी दिसेल तर तुम्हाला जे आहे तर तुमचा जर रिझल्ट दाखवत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता तुमच्यासाठी सूचनासुद्धा देण्यात आलेली आहे तर हा जो रिझल्ट आहे तो ता ता तो तात्पुरता दाखवण्यात आलेला आहे काही शंका असेल तर हो तुम्ही या मेलवर जे आहे तुमची समस्या सोडू शकता तुम्हाला जे हेल्प करतील तर तुम्ही बघू शकता ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार एकवीस जे रिझल्ट आहे तर इथं लिंक देण्यात आलेली आहे त्यानंतर जुलै ॲग्रिकल्चर रिझल्ट त्यानंतर मे तर आपण जे ऑगस्ट सप्टेंबर यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे आहे तर, तर तुमच्यासमोर अशा प्रकारचं जे आहे मेसेज ओपन होईल त्यानंतर इथे तुम्हाला प्रोग्राम कोडसुद्धा देण्यात आलेला आहे तर बरेचसे मुलांचे कमेंट्स आल्या होत्या की माझा जो एक्झाम आहे एक ते झालेली आहे तर रिजल्ट कधी लागणार आहे तर काही मुलांची एक्झाम राहिलेली आहे तर, तर ते एक्झाम पूर्ण झाल्यानंतरच रिजल्ट लागणार आहे तर इथे तुम्हाला जे आहे तुमचा प्रोग्राम कोड देण्यात आलेला आहे त्यानंतर जे आहे इथं तुम्ही बघू शकता हो, मराठी मीडियम त्यानंतर प्रोग्राम नामसुद्धा इथे जे आहे प्रोग्राम नेम देण्यात आलेले आहे त्यानंतर ज्या रिझल्ट लागलेला आहे तर तुम्हाला इथं दाखवण्यात येईल तुमचं जे प्रोग्राम कोड आहे तुम्ही हॉल हॉलटिकीटवर चेक करायचं आहे त्यानंतर इथं प्रोग्राम नेमसुद्धा देण्यात आलेले आहे त्याचा जो रिझल्ट आहे इथं लागलेला आहे तर तुम्ही या या साईडवरती येऊन जा चेक करू शकता त्यानंतर इथं लिंकसुद्धा देण्यात आलेली आहे जसं तुम्ही लिंकवरती क्लिक कराल तर तुम्हाला जे आहे रिझल्टची जी ऑफिशियल आहे त्यावरती घेऊन जाईल तर तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर तुमचा इ एक्झाम इव्हेंट निवडायचा आहे ज्या ज्या वेळेस तुमची एक्झाम झालेली आहे तर ऑगस्ट त्यानंतर तुमचा जो पी आर एन नंबर टाकायचा आहे त्यानंतर हा जो कॅबचे आहे ते इथं टाकायचा आहे त्यानंतर सर्च करायचा आहे तर तुमचा जो रिझल्ट आहे ते तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर इथं तुम्ही दुसरीसुद्धा लिंक देण्यात आलेली आहे ॲग्रिकल्चरसाठी त्यानंतर रिझल्टवरती तुम्ही जे आहे क्लिक करून जे आहे तर तुम्ही इथं बघू शकता इथं तुम्हाला प्रोग्राम देण्यात आलेले आहे त्यानंतर इथून तुमचा जो रिझल्ट आहे तुम्ही इथून बघून क्लिक करू शकता तर तुम्हाला वेगवेगळ्या जे आहे मे दोन हजार एकवीस यामध्ये सुद्धा प्रोग्राम जे आहे देण्यात आलेले आहे तर तुम्ही बघू शकता बी झिरो जी झिरो वन बी ए फर्स्ट इयर तो तर याची जी तर लिंक आहे ते तुम्हाला इथं मिळून जाईल त्यानंतर जी झिरो टू त्यानंतर मराठी इंग्लिश मीडियम याच्यासुद्धा लिंक जे आहे इथं देण्यात आलेले आहे त्यानंतर रिझल्ट डेटसुद्धा इथं देण्यात आलेले आहे तर तुम्ही अशाच प्रकारे जे आहे ऑगस्ट सप्टेंबरचे जी लिस्ट आहे यावरती जाऊन जे जा आहे तर तुमचा जो प्रोग्राम कोड आहे त्यानंतर प्रोग्राम नेम पाहायचा आहे त्यानंतर इथं एक्झाम डेट दिसेल तर, तर बऱ्याचशा मुलांची जे आहे एक्झाम बाकी राहिलेली आहे तर त्यांच्यासाठी जे आहे एक्झाम झाल्यानंतरच तुमचा रिझल्ट लागणार आहे तर आधी रिझल्ट लागणार नाही आहे तर याची सर्वांचे सर्वांनी जे नोंद घ्यायची आहे तर तुम्ही इथं सूचनापत्र बघू शकता तर अशा प्रकारे जे आहे आपण तुम्ही जे आहे काही मुलांची एक्झाम राहिलेली आहे ती पुन्हा देऊ शकतात तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू